सांगली महापुराच्या पार्श्वभूमीवर तपोवन बोट क्लब सांगली यांच्या बोटीची आज सरकारी घाट येथे नगरसेवक युवराज बावडेकर, नगरसेविका भारती दिगडे, नगरसेविका उर्मिला बेलवलकर यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. 2019 महापुरापासून तपोवन बोट क्लब सातत्याने महापुरातील नागरिकांना या बोटीच्या माध्यमातून मदत करत आलेले आहेत. प्रभाग 14 आणि प्रभाग 12 हा भाग नदीपात्राच्या लगत असणारा भाग आहे. महापूर आल्यानंतर प्रथम या भागात पाणी शिरते, नागरिक अडकून पडतात. नागरिकांच्या मदतीकरिता बोटीचे उपयोग होणार आहेत. यावेळी सांगली अर्बन बँकेचे संचालक बापू हरिदास यांनी शुभेच्छा दिल्या. तरी आज तपोवन बोट क्लबच्या बोटिंगचे पूजन नगरसेवक युवराज बावडेकर, नगरसेविका भारती दिगडे, नगरसेविका उर्मिला बेलवलकर, सुनंदा कुलकर्णी या उद्घाटनप्रसंगी धनंजय सुतार, राजू दडगे, राजू पोळ, विशाल औरसंगे, योगेश साळुंके, चिंटू विभूते आदी उपस्थित होते. गेले 2019 सातत्यानं सांगली शहरामध्ये महापूर येत असल्या कारणाने तपोवन बोट क्लबच्या वतीनं अत्याधुनिक आणि जुन्या पद्धतीच्या अशा दोन बोटी आम्ही कायम सज्ज ठेवलेल्या आहेत. आता सध्या चालू असलेला पावसा, येणारा पडणारा पाऊस आणि महापुराची शक्यता या अनुषंगानं आता आम्ही आज बोटी पूजा करून आज पाण्यामध्ये सोडलेल्या आहेत. भविष्यात जरी महापूर जरी आला तरी प्रभाग क्रमांक 14 असेल, 12 असेल आणि ह्या पूर्ण पूरपट्ट्यातील नागरिकांनी घाबरून जाण्याची अजिबात कोणती आवश्यकता नाही. आमचे नेते माननीय सुधीरदादा गाडगे, माननीय शेखरजी इनामदार यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही संपूर्ण पुराची या ठिकाणी महापुरात मदत कार्य करण्याची तयारी केलेली आहे. आणि आम्ही सर्व भारतीय जनता पार्टीचे गावभागातील सर्व कार्यकर्ते आम्ही नागरिकांची संपूर्ण सुरक्षा यासाठी घेण्यासाठी आम्ही यंत्रणा सगळी सज्ज ठेवलेली आहे.